नवीन पनवेलच्या उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ आयोजित दीपज्योती नमस्तुते दिवाळी पाठ हा स्वर झंकार प्रस्तुत मराठी हिंदी संगीताचा कार्यक्रम गुरुवारी नवीन पनवेलमधील बांटिया स्कूलच्या हॉलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन पनवेल प्रभाग 17 मधील नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळातर्फे दिवाळी पहाट निमित्त दीपज्योती नमस्तुते हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ड च्या सभापती सुशीला घरत, नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली भागमरे, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजू गायकर, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ, प्रशांत फुलपगार व मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या कार्याचे कौतुक करून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मनोज भुजबळ यांनी या प्रभागात उद्यानाच्या कामाला महापालिकेने मंजुरी दिली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले. दिवाळीच्या सगळ्यात आधी आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना आपण सगळेच जण गेल्या 1.5 वर्षाच्या एका तणावाच्या वातावरणातून बाहेर निघतो. अजूनही बऱ्याचशा चेहऱ्यांवरती मास्क पाहायला मिळतोय, पण एक आनंदाची गोष्ट निश्चितपणाने आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जशी लस शोधण्यासाठी पुढाकार घेतला तसं ती देण्यासाठी पुढाकार घेतला आणि म्हणून 100 कोटी लसींचं कवच हे आपल्या भोवती उभं राहिलं आणि त्या माध्यमातून मोकळा श्वास आपल्यापैकी अनेक जणांना घेता येतो. अनेक अर्थानं गेल्या वर्षी जे चक्र थांबलं होतं, आपलं जीवनाचं चक्र एका अर्थानं थांबलं, ते चालतं धावतं करण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेतला. भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्ते नगरसेवकांनी आपापल्या खिशाची पदरमोड करून लोकांना मदत केली आणि त्यातून पुढे जा हा कार्याचा संकर असाच उभा राहिला आणि म्हणून आपल्यापैकी अनेक जणांना या परिसरामध्ये आवाहन केलं आणि आपणही त्या त्या वेळेला एकमेकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आज आपली संस्कृती सांगते की आपल्याकडे जे आहे ते इतरांमध्ये वाटून घ्यावं आणि याच पद्धतीनं या कालावधीमध्ये आपण सगळेजण वागलेला आहात आणि खऱ्या अर्थानं जी संस्कृती साजरी करण्यासाठी पहाटे स्नान करून आपण इथं उपस्थित राहिलाय ते केवळ औपचारिक नाही आहे, ते कुठेतरी आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये रुजलंय त्याचा परिचय गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये आपल्यापैकी अनेकांनी दिला. आपल्यापैकी अनेक जण समाजासाठी झटले वावरले, ॲडव्होकेट मनोज भुजबळजी असतील, आमचे अन्य सर्व मंचावरचे सहकारी समोरचे सहकारी असतील, ही सगळी मंडळी सुद्धा समाजासाठी सातत्याने झटली. अनेक मंडळी जी कुठेही प्रसिद्धीच्या जोतात नाही आली पण तरी त्यांनी समाजासाठी अविरतपणानं कष्ट केले ते खरे करोना योद्धे आहे आणि ज्यांनी आपल्या काय होईल याचा विचार न करता समाजासाठी स्वतःला झोकून देऊन काम केलं ते खरे कोरोना देवदूत आहे. तर या सगळ्यांनाच आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. आणि खऱ्या अर्थाने मला कौतुकाचा एका शब्द बोलायचं की आता दादा बोलताना बोलले, भलेही ते गायक आहेत परंतु सामाजिक भान ठेवून त्यांनी दोन वाक्य सांगितली की कोरोनाच्या काळामध्ये नगरसेवक म्हणून आणि एक माणूस म्हणून मनोज दादांनी जे जे काही केले दोन शब्दात त्यांनी सांगितलं की घरोघरी अन्न पोहोचलं, गोळ्या पोहोचल्यात, लोकांना ॲडमिट केले, ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि खऱ्या अर्थानं दुसरं अजून सांगायचं म्हणजे की दादांचे मोठे भाऊ या कोरोनामध्ये गेले तरीही आज आपल्या रसिकांसाठी त्यांनी आपलं दुःख पोटात घालून विसरून आपल्यासाठी दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजन केला आहे त्याबद्दल दादाच्या मोठेपणासाठी खरंच खूप खूप कौतुक आहे आणि खरंच जोरदार टाळ्या दादांसाठी एकदा झाल्या पाहिजे. नाहीतर होतं काय, आपल्या घरात दुःख झाल्यानंतर आपण तो कार्यक्रम बंद करतो किंवा बाहेर जायचं टाळतो, पण दादांनी कुठलेच कार्यक्रम त्यानंतरही बंद ठेवलं आणि आपलं काम चालू ठेवलं असं आमच्या मनोज दादा यांना मी तर आज ईश्वरचरणी प्रार्थना करते की एवढं उदंड आयुष्य लावू दे की आपल्या रसिकांना आणि आपल्या इथल्या वार्डातल्या नागरिकांना त्यांचं काम आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच लाभू दे. एवढंच आजच्या दिवशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबते. धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीच्या
दिवाळी पहाट हा कदाचित हा एकमेव कार्यक्रम असेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या सणामध्ये सुरांना आणि संगीताला अत्यंत मोठं असं महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळेच या दिवाळीच्या निमित्ताने जेव्हा दिवाळी पहाट हा कार्यक्रम या इथे आयोजित केला जातो आणि इथे दिवाळीचं आगमन या दिवाळी पहाटच्या सोबत जेव्हा होतं खरोखर आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद हा सांगता इथे विराजमान होतो. आपल्या सर्वांना सांगता त्याचा एक समाधान असतो की या दिवाळीच्या निमित्ताने आपला हा सांगता आजचा दिवस आहे हा असाच सांगता सुरेल आणि अतिशय चांगल्या प्रकारे असा आपला जाणार आहे. ह्या निमित्ताने माननीय मी ॲडव्होकेट मनोज भुजबळजी यांचं इथे मी अभिनंदन करेन. अत्यंत चांगला असा कार्यक्रम आपण इथे घेताय. गेल्या कोरोनाच्या या सावटामध्ये सर्वांनाच मुश्किल होऊन गेलेलं होतं, घरातून बाहेर पडावं की नाही आणि कसं वागावं काय करावं, आणि अशा वेळेला आपण या इथे मराठी संस्कृती ही मात्र इथे आपण कोरोनाच्या काळात सुद्धा सर्व अत्यंत महत्त्वाच्या अशा या इथे काळजी घेऊन सर्व काही बंधनं पाळून आपण या इथे मराठी संस्कृती आपण पाळताय आणि या आपण या कलाकारांना त्याचबरोबर जे कलेचे उपासक आहेत या सर्व रसिकांना सुद्धा आपण या इथे ही संधी देत आहे, बहुमोलाची संधी देत आहे. त्याबद्दल मी आपलं सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन व्यक्त करेन. भुजबळ साहेब हे वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 6 दिवस आपल्या सर्वांसाठी उपलब्ध असतात आणि या इथे जनतेला या इथं जनतेची प्रगती व्हावी, त्यांचा विकास व्हावा, त्यांना असलेल्या समस्या त्याचा निपटारा करता यावा यासाठी नेहमी धडपडत असतात. अशाच प्रकारे ते इथे पनवेलमधील कोर्टात सुद्धा इथे बार असोसिएशनचं सुद्धा अतिशय समर्थपणाने असं नेतृत्व करत असतात. असं हे महत्वाचं असं नेतृत्व अशा पुढच्या काळात सुद्धा आणखीन आणि आणखीन बहरत जावो आणि आपल्याला त्या निमित्ताने अशा सुंदर आणि सुंदर अशा कार्यक्रमांचा आपल्याला लाभ उचलता यावा यासाठी आपण सर्वांनी मिळून मनोज भुजबळ साहेबांच्या पुढील कार्यकर्त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे आपण हा दिवाळी पहाट हा कार्यक्रम करत असतो, हा आपल्या सहभागातून करत असतो. मला सांगायला एक विशेष आनंद वाटतो, राजकारण वगैरे हे आमचा पिंड नव्हता, आमचे बंधू ताते आपण वर यावे. सुभाष भुजबळ हे आमदार साहेबांबरोबर उपमहापौर उपनगराध्यक्ष वगैरे होते, राजकारण समाजकारण ते करत होते. राजकारण या विषयाचा मला पहिल्यापासून तिटकारा होता, फक्त आमच्या बंधूंना आम्ही सहकार्य करायचो. परंतु राजकारण चांगलं कसं तर आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किंबहुना मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये एक असं नेतृत्व किंवा एक अशी व्यक्ती मला दिसली आणि त्यामुळे मी राजकारणाकडे वळलो गेलो. ते म्हणजे आपल्या सर्वांचं, म्हणजे मी तर म्हणेन की पनवेलकरांचं दैवत म्हणावं लागेल का, त्याची अतिशयोक्ती कोणाला वाटत असेल, परंतु मी नेहमी म्हणत असतो की असं दैवत म्हणजे रामशेठ ठाकूर. आणि ह्या दैवतामुळे मी इकडे आलो, कारण हा राजकारण आपला पिंड नाही, कारण राजकारण एक घाणेरडा समजलं जातं. मस्तपैकी वकिलमध्ये पैसा कमवतो, वाडवडलाची प्रॉपर्टी होती, परंतु ह्या साईडला जायचं की नाही, परंतु एक चांगलं नेतृत्व दिसलं. त्यांच्यासोबत अहोरात्र जे काम करत असतात असे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि त्यानंतर प्रशांत परेशदादा ठाकूर, भले वयाने लहान असेल पण कामाने खूप कर्तृत्वाने खूप मोठे आहेत परेशदादा सुद्धा. कारण मी बघतो महानगरपालिकेमध्ये आम्ही कमी पडतो, साहेबांनी आता माझं कौतुक केलं, पण हे काम त्यांचं असतं आणि तेवढं ते सतत करत असतात, त्यामुळे परेशदादाला दादांचं कौतुक आपण करायला पाहिजे. असे रामाचे दोन लव आणि कुश आपल्या सोबत असल्यामुळे आणि ह्या नेतृत्व चांगलं असल्यामुळे केवळ माझ्यासारखा माणूस जो सुशिक्षित माणूस राजकारण करायला जायला मागत नाही, पण माझ्यासारखा माणूस केवळ हे तीन नेतृत्व तीन स्टार मला दिसले आणि त्यांच्या मागे जावं. कमीत कमी आपलं असेल, आपल्या लोकांचं असेल, आपल्या परिसराचं असेल, काहीतरी आपल्याला चांगलं करता येईल. आणि निश्चित त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेलचा कायापलट करण्यामध्ये आम्हा नगरसेवकांना बऱ्यापैकी यश आलं असं मी म्हणेन. माझं वाटतं माझ्या बहिणी सुद्धा माझ्या सोबत आहे आणि आम्ही करण्याचा प्रयत्न केला, ह्याला दादांचं सहकार्य.